नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रितेश दळवी, टेरिटरी सेल्स मॅनेजर ॲक्सन हायवेज। तर आज आपण पिंपरी खुर्द येथील प्रगतशील शेतकरी श्री काळेसाहेबांच्या प्लॉटवरती आलेलो आहे। नमस्कार साहेब। नमस्कार। तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर, पत्ता आपल्या शेतकरी मित्रांना सांगा। प्रशांत गणपत काळे, पिंपरी खुर्द। मोबाईल नंबर 70 57 69 17 77। तर शेतकरी मित्रांनो, हायवेज कंपनीची चित्रा ही काकडी का लावावी याचा आपण तुम्हाला खरं उत्तर पाहिजे असेल तर आज तुम्ही बघू शकता इथे एक अति सुंदर प्रकारचा प्लॉट आहे। तर आता प्रशांत साहेब आम्हाला सांगा, किती दिवस झाले आपल्या काकडीला? हे 2 महिन्याच्या जवळपास काकडीची लागवड झाली आहे आणि 3 गुंठ्यामध्ये हा प्लॉट आहे आपला। 3 गुंठ्यामध्ये 3.5 पुड्या काहीतरी आपल्या हायवेजच्या बसल्या चित्राच्या चित्राच्या। तर उत्पन्न चांगलं निघते आणि फळाची साईज पाहत आहे, म्हणजे बाकीच्या साईजपेक्षा किंवा ही बेटर निघते। आम्ही आता 2 वर्ष दुसरे ट्राय करत होतो, नवीन व्हरायटी ट्राय म्हणून आम्ही चित्राची ट्राय केली, तर याचं उत्पन्न पण चांगलं निघतं आहे आणि मार्केटला पण मार्केटिंगला म्हणजे बऱ्यापैकी इतर काकड्यांपेक्षा 2 रुपये महाग कपती। आता हे जे तुमच्या आता काकडे ही आपण काल तोडा केल्यामुळे आज थोडीशी लेंथ ह्याची छोटी, पण रेग्युलरमध्ये लेंथ नंतर कलर, आता तुम्ही मार्केटमध्ये रोज घेऊन जाता ते, मग मार्केटमध्ये गेल्यानंतर व्यापाऱ्यांना काय वाटते की बाबा चित्रा ही काकडी तुम्ही दाखवता, त्यानंतर व्यापाऱ्यांचं रिॲक्शन कसे असते? कसं असते की शेवटी कोणी पण असो थोडं चेंजेस पाहिजे प्रत्येकाला आणि चेंजेसच्या हिशोबाने तुमची काकडी किती मोठी हो ही कवळीच दिसते, म्हणजे असे नाही का लेंथला जरी वाढली तरी कवळीच दिसते। बाकीच्या काकड्यांचा परिणाम असा आहे की ती वाढली की मोठी दिसते, म्हणजे नाही का बदला म्हणून जातो आणि ही वाढली तरी चांगली म्हणूनच खपली जाते मार्केटमध्ये। आता सगळ्यात आपण शेती करतो पण जी आपण व्हरायटीला लावतो तिची रोगप्रतिकारक शक्ती कशी आहे हे आपल्याला महत्त्वाचं राहतं। तर जी चित्रा काकडी लावला तुम्ही तिची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाटते तुम्हाला? ऑलरेडी रोगप्रतिकारक शक्ती तुम्ही पाहताय, अजून तरी आमच्या प्लॉटला काय झालेलं नाही, जवळपास 8 तोडे झाले तरी सुद्धा अजून प्लॉट व्यवस्थित आहे। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता प्रशांत साहेबांनी असा सुंदर प्रकारे प्लॉट मेंटेन केलेला आहे। तर एकूण 8 तोडे झाले या प्लॉटचा, आजची तारीख जवळपास 20 एप्रिल आहे, उन्हाळ्यातला प्लॉट आहे पूर्ण आणि उन्हाळ्यातला असताना सुद्धा व्यवस्थित प्रकारे मॅनेजमेंट आणि जो काही फीडबॅक आहे काकडीचा तो तुम्हाला दिसतोय, सेटिंग वगैरे, येणारे उत्पन्न, फळाची क्वालिटी, सगळ्यात महत्त्वाचं चित्राचं अजून एक कॅरेक्टर म्हणजे एकसारख्या फळांचं प्रमाण आपलं सर्वाधिक आहे, बदलाचं प्रमाण खूप कमी होऊन जातं। तर आता तुम्ही आपले सेटिंग कशी वाटते तुम्हाला? सेटिंग खूप आहे, म्हणजे ज्या टायमाला आम्ही लागवड केली होती तर आम्ही मोजले होते एका झाडाला जवळपास 30 कळी होती, म्हणजे नाही का, आणि त्याचं उत्पन्न बऱ्यापैकी निघालं आम्हाला आणि अजून बऱ्यापैकी निघालं। आता ज्या मार्केटमध्ये बाकीच्या व्हरायटी येतात त्याच्यापेक्षा आपल्या शेतकरी मित्रांना आपल्या आजूबाजू 100% ट्राय करा आणि माझं ट्राय झाल्यानंतर आमच्या गावामध्ये ट्राय झाली ऑलरेडी तुमची काकडी चित्राची, आताच एक जणांनी लावली आणि तुम्ही पाहिली पण ती बरोबर बऱ्यापैकी लागवड होऊन झाली, म्हणजे लावावं शेतकऱ्यांनी, बाकीच्या व्हरायटीपेक्षा बरी व्हरायटी आहे। चालेल, तुम्ही चित्रा काकडी लावून खुश आहेत का? 100% खुश आहे। पाठीमागच्या वर्षी मी एक ट्राय घेतली होती फक्त एक बेड आणि ह्या वर्षी मी संपूर्ण प्लॉट संपूर्ण। चालेल, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिला, धन्यवाद।